विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्याच सहकारी ज्या मनीषा कायंदे, आता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे, शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. कसं बघतं ह्या प्रवेशाकडे, आणि त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर काय वाटतं, अपात्रतेची जी कारवाई आहे ती त्यांच्यावरती होईल का? मनीषाताई ह्या आमच्यासोबत सहकारी म्हणून विधान परिषदेत काम करत होत्या, अतिशय चांगलं काम करत होत्या. प्रत्येक प्रश्न अतिशय तळमळतेने मांडत होत्या, संघटनेबद्दल अतिशय निष्ठेने बोलत होत्या. परंतु अचानक असं काय झालं काय कळलं नाही. आज त्या आम्हाला सोडून दुसऱ्या गटात गेलेल्या आहेत. वाईट वाटतं आम्हाला याचं की एक चांगली कर्तृत्ववान प्रतिनिधी एक चांगला गट सोडून तिकडे गेलेली आहे. अर्थात शिवसेनेला आता ह्या काही गोष्टी नवीन नाहीत, त्याच्यामुळे ह्या तसं काही याबाबतीत फार गंभीरतेने घेणं हा तसा विषय नाही आहे. एक आहे की आता ते पात्रतेसंबंधाने आता आमच्या पक्षाचे गटनेते आहेत वगैरे, ही सगळी मंडळी त्याबाबतीत तपशीलवार चर्चा करतील किंवा याबाबतीत तपासणी करतील, आणि मग ते त्या पद्धतीने, कारण शेवटी पक्षांतर बंदी कायदा हा तर सगळ्यांनाच लागू आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये त्या बसतायत की नाही वगैरे हा सगळा शेवटी गटनेते आणि पक्षप्रतोद वगैरे ही सगळी मंडळी याबाबतीत बघतील. पाहायचं झालं तर गेले एक वर्ष झालं ते तुमच्यासोबत काम करत होते, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने त्यांची भूमिका आहे ते मांडत होते, परंतु ह्या ठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी अचानक अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे, त्याकडे कसं बघताय? नाही, मी पहिलंच म्हटलं ना की त्यांची काम करत असताना काम करण्याची पद्धत किंवा आमच्या संघटने निष्ठेने अनेकदा चांगल्या चांगल्या गोष्टी अतिशय तडफेने मांडत होत्या. त्यांच्या निष्ठेवरती कधी आमची शंका नव्हती, परंतु एक आहे की त्यांना असं काय झालं आम्हालाही कळत नाही. परंतु त्यांनी हे केले चुकीचं असं करायला नको होतं. त्यांनी ज्या संघटनेने त्यांना, कारण त्या पूर्वी दुसऱ्या संघटनेत होत्या, त्या संघटनेने कधी त्यांचा सन्मान केला नाही. परंतु उद्धव साहेबांच्या लिडरशिपखाली ज्यावेळेला ते इथे आल्या, काम केलं, उद्धव साहेबांनी एक चांगली कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांना विधान परिषदेत पाठवले याची तरी त्यांनी जाण ठेवायला पाहिजे होती. त्याची त्यांनी ह्याही गोष्टीची त्यांनी जाण ठेवली नाही. नाराजी प्रत्येकाकडे असते ना. शिवसेना म्हणजे मोठी व्याप्ती आहे, एक मोठा संसार आहे. सगळ्याच गोष्टी आमच्या काही मनासारख्या होत नाहीत, सगळ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या होणार नाही. परंतु एवढ्या मोठ्या संघटनेमध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी सहजगत्या घ्यायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही, कारण त्यांचं जे काही म्हणणं मी आता ऐकलं माध्यमांच्या माध्यमातून, तर ह्या सगळ्या गोष्टी तसं जर असं प्रत्येकजण म्हणत राहिला, संघटनेत अनेक कार्यकर्ते आहेत, एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांची संघटना आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच काही न्याय मिळत नाही ना. कारण काही पद असतात ती काही सीमित असतात, शासकीय पदं असतात ती सीमित असतात, म्हणजे लिमिटेड लोकांना ती पदं मिळत असतात. याचा अर्थ सर्वच सामान्य शिवसैनिक की मला पद मिळालं म्हणून घरी बसत नाही. परंतु त्यांनी जे केले ते निश्चित चुकीचं केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे भविष्यात त्यांना निश्चित याचा पश्चाताप देखील याची मला खात्री आहे. याच्यानंतर, या भूमिकेनंतर, मनीषा कायंदेच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी आग्रही झाले की विधान परिषदेचे जे गटनेतेपद अध्यक्षपद आहे ते त्यांना मिळावं, हा संपूर्णपणे प्रकार कसा बघताय? कारण त्यांच्याकडे आता संख्याबळ जास्त होईल. नाही, संख्याबळानुसार तुम्ही जे म्हणताय ते गणित ठीक आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणून काही या ठिकाणी तत्व आहेत, महाविकास आघाडी म्हणून काही पथ्य आहेत, त्यानुसार या ठिकाणी आमचे नेते जाणकार आहेत. त्यांना त्यांचा मला म्हणजे मला याची खात्री आहे की त्यांचा संयम किंवा महाविकास आघाडीचं जे काय एक वैचारिकदृष्ट्या पावित्र आहे ते कसं टिकवायचं हे आमचे सगळे जाणकार आणि मोठे नेते आहेत राज्याचे, त्याच्यामुळे तसं काही विशेष त्याच्यावर चर्चा करून फार गंभीर व्हायला पाहिजे असं नाही. परंतु योग्य तेच याच्यात होईल याची मला खात्री आहे. हे होते विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे. यांनी देखील सांगितलेलं आहे ज्या प्रकारे मनीषा कायंदे यांनी आपला पक्ष बदललेला आहे त्यानुसार पक्ष जो निर्णय घेईल अशा प्रकारची कारवाई ती होईलच, परंतु मनीषा कायंदे यांना भविष्यात पश्चाताप होईल असं देखील त्यांनी यावेळी बोललेलं आहे. व्हिडिओ रोहन सोबत निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.